हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू वेद एज्युकेशनल अकॅडमी. लास्ट लेक्चरमध्ये आपण केस नंबर ए पासून आय पर्यंत सगळ्या केसेस स्टडी करून झालेल्या होत्या, त्याच्यावरती न्यूमेरिकल्स पाहिले होते. अँड आय होप की तुम्ही ती लिस्ट बनवत आहात. जे दोन पेजेस मी तुम्हाला सांगितले होते की सगळ्या केसेसची लिस्ट तयार करायची, जेणेकरून तुमचं रिव्हिजनसाठी हेल्प होणार आहे. सो आपण केस नंबर जे आणि के या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि या सगळ्या केसेस जवळपास शॉर्टकट मेथडचे दोन असे न्यूमेरिकल्स पाहणार आहोत, ज्यात सगळं कॉम्बिनेशन शॉर्टकट मेथडचं तुम्हाला शिकायला मिळणार आहे. सो केस नंबर आपण जे पाहूया. केस नंबर जे ही मिक्स केस आहे, ई रेस टू एक्स ची आणि व्ही ची. म्हणजे काय सांगतोय, दिस इज द कॉम्बिनेशन केस ऑफ एक्सपोनेन्शियल एक्सपोनेन्शियल अँड व्ही मीन्स एनी फंक्शन ऑफ एक्स. व्ही म्हणजे ट्रिग्नॉमेट्री असू शकते, अल्जेब्रिक असू शकतं, काहीही असू शकतं, काहीही. बट त्या काहीही सोबत कोण आहे, एक्सपोनेन्शियल आहे. म्हणजे ही मिक्स केस आहे, कॉम्बिनेशन ऑफ टू, ज्यातला एक एक्सपोनेन्शियल फिक्स आहे, दुसरा कुठलाही असू शकतो. ओके, सो या केसचा आन्सर आपण कसं काढणार आहोत, हा जो एक्सपोनेन्शियल आहे हा बाहेर काढायचा आहे. हा जो एक्सपोनेन्शियल आहे तो बाहेर काढायचा आहे. आणि बाहेर काढताना चेंज काय होणार आहे, रिप्लेस एव्हरी डी बाय डी प्लस ए. म्हणजे जिथे जिथे डी दिसेल तिथे तिथे तुम्ही काय लिहिणार आहात, डी प्लस ए. आणि ए कुठं आहे, हा जो एक्सपोनेन्शियलचा आपण बाहेर काढला ना, त्याचा जो ए होता तो आपला ए असणार आहे. आणि मग पुढे काय करणार, हा जो व्ही, व्ही ट्रिग्नॉमेट्री असेल तर केस नंबर जी वापरा, ह्या जर अल्जेब्रिक असेल तर केस नंबर आय वापरा. सो म्हणजे पुढचा पुढे हा एक्सपोनेन्शियल बाहेर काढायचं काम म्हणजे काय, रिप्लेस एव्हरी डी बाय डी प्लस ए. ही केस नंबर आपली जे असणार आहे. त्याच्यावर एक न्यूमेरिकल बघूया. सो क्वेश्चन कडे बघितल्या बघितलं तुम्हाला हे कळलं पाहिजे की दिस इज केस नंबर जे. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ टू फंक्शन्स, एक आहे एक्सपोनेन्शियल आणि दुसरी आहे अल्जेब्रिक. तर दुसरी कुठली असू दे, एक कुठली आहे, एक्सपोनेन्शियल आहे. सो केस नंबर आपण जे वापरणार आहोत. या क्वेश्चनचा वाय सी जे काही रूट्स येतील तो फाईंड करा आणि वाय सी फाईंड करून ठेवा. मी वाय पी कडे जात आहे. वन अपॉन खाली घेऊन जायचंय, सो ई रेस टू टू एक्स आणि एक्स क्यूब. आता करायचे काय आपल्याला, केस नंबर जे वापरायचे, त्याच्यात आपण ई रेस टू टू एक्स काय करणार आहोत, बाहेर काढणार आहोत. बाहेर काढणार म्हणजे बघा, इथे लिहून घेतला, बाहेर काढला. पण इथे काय चेंज होणार आहे, जिथे जिथे डी दिसेल तिथे तिथे तुम्हाला काय लिहायचंय, डी प्लस ए. आणि ए काय आहे, टू आहे. सो जिथे जिथे डी दिसेल तिथे तिथे काय लिहिणार आहात तुम्ही, डी प्लस टू. हा झाला डी प्लस टूचा स्क्वेअर. फोर डी च्या जवळ काय लिहिणार मी, डी प्लस टू प्लस हे बाकी आहे. सो काय केलं मी, एक्सपोनेन्शियल बाहेर काढण्यासाठी डी च्या जागीवर लिहिलं डी प्लस टू आणि इथे उरला एक्स क्यूब. हा व्ही ॲज इट इज, व्हीला हात लावला नाही मी, अजून एक्सपोनेन्शियल बाहेर काढलंय. हे सॉल्व्ह करून घेऊया. हा ए प्लस बी होल स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. हा मायनस फोर डी, हा मायनस फोर इंटू माय टू एट प्लस थ्री, हा एक्स क्यूब. काय कॅन्सल होतंय का, यस, फोर डी कॅन्सल. फोर प्लस थ्री सेवन, सेवन मायनस एट इज मायनस वन. सो काय काय उरलंय आता क्वेश्चनमध्ये, ई रेस टू टू एक्स उरलाय, बाहेर निघालेला आहे. हा आला वन अपॉन डी स्क्वेअर मायनस वन, एकदम इझी, मॅथमॅटिक्स सिम्पल आणि एक्स क्यूब. सो स्टेप नंबर वन संपली. कुठला केस वापरला आपण, केस नंबर जे वापरून आपण एक्सपोनेन्शियल बाहेर काढलं. आता इथे कुठला फंक्शन आहे, एक्स क्यूब. दिस इज केस नंबर आय, एक्स रेस टू एम ची केस आहे. त्यासाठी आपण दोन फॉर्म्युले पाहिले होते एक्सपांजनचे, ते जिथे करायचे आहे. ओके, सो ह्याच्या आधीचा लेक्चर पहा. ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये ही केस आपण केलेली आहे. स्टार्ट कशी करायची ही केस, इथे वन शोधायचा. इथे वन आहे का, आहे. हा बघा वन, हा पहिले आणायचा आहे. हा पहिले आणण्यासाठी इथला मायनस आपल्याला काढावा लागेल. सो तो मायनस कॉमन घेतो, मग काय होईल, हा बघा हा मायनस कॉमन घेतला. हा जो मायनस आहे हा कुठून आलाय, हे बघा, हा जो मायनस वन होता हा झाला प्लस वन,
आणि हा प्लस डी स्क्वेअर झाला मायनस डी स्क्वेअर. कसं काय झालं, या मायनसला मी कॉमन काढलं आहे. ओके, आता हा वर घेऊन जाऊया, मायनस ई रेस टू टू एक्स, दिस विल बिकम वन मायनस डी स्क्वेअर इनवर्स. हा झाला आपला वन मायनस एक्स इनवर्सचा एक्सपान्शनचा फॉर्म्युला. वन मायनस एक्स इनवर्स एक्सपान्शन काय आहे, वन प्लस एक्स हाखा चाखा एक्स, हे बघा वन प्लस एक्स प्लस एक्सचा स्क्वेअर प्लस एक्सचा क्यूब. कुठपर्यंत करायचं आहे मला, ह्याची डिग्री आहे थ्री, क्यूब पर्यंत मी केलं. आता ह्याच्या पुढे हे जर सॉल्व करून घेऊया, वन प्लस डी स्क्वेअर प्लस डी रेस टू फोर प्लस डी रेस टू सिक्स एक्स क्यूब. तरी परत एकदा चेक करायचं, ह्याची डिग्री किती आहे थ्री, हा चालेल हो चालेल, ह्याची डिग्री टू आहे चालेल, फोर नाही चालणार, ह्याच्यापेक्षा जास्त डिग्री गेलेली चालणार नाही, सिक्स नाही चालणार. सो आता उरलं काय फक्त वन प्लस डी स्क्वेअर, आत इंडिव्हिज्युअली मल्टीप्लाय करतो, वन इंटू एक्स क्यूब प्लस डी स्क्वेअर इंटू एक्स क्यूब. आन्सर संपलेला आहे, बघा वाय पी इज इक्वल टू मायनस ई रेस टू टू एक्स ॲज इट इज, हा एक्स क्यूब तसाच, प्लस डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब, पहिला डेरिव्हेटिव्ह येणार आहे थ्री एक्स स्क्वेअर आणि दुसरा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 6x. So this is my y. So आपण ह्या टाईप मध्ये काय केलं आहे, एक्सपोनेन्शियल बाहेर काढण्यासाठी केस नंबर j वापरली आणि x क्यूब आहे म्हणून केस नंबर i वापरली. इथे जर का साईन असतं, साईन किंवा कॉस ट्रिग्नॉमेट्री असती, तर आपण काय वापरलं असतं, केस नंबर g, रिप्लेस एव्हरी डी स्क्वेअर बाय मायनस ए स्क्वेअर. सो जो काय v असेल त्याप्रमाणे पुढची गोष्ट बदलणार आहे, पहिली गोष्ट सेम राहणार आहे, काय एक्सपोनेन्शियल बाहेर काढा आणि डीच्या जागेवर काय लिहा डी प्लस. सो इथे मी केस नंबर आय वापरली आणि सॉल्व केलेलं आहे, त्यासाठी तुम्हाला केस नंबर आय माहिती पाहिजे मग तुम्ही जे कडे जा. सो ए टू आय पहिले नीट सॉल्व करा, प्रॅक्टिस करा, मग केस नंबर जे कडे आणि के कडे या. सो आपल्या आतापर्यंत 10 केसेस झालेले आहेत, एक लास्ट केस बाकी आहे, केस नंबर के. ही केस आहे एक्स व्ही ची, म्हणजे कुठल्याही फंक्शनच्या सोबत एक एक्स आला, फक्त एक्स की ही केस आपण वापरणार आहोत. एक्सपोनेन्शियल मगाच होतं, आता काय आहे एक्स आणि व्ही, म्हणजे कुठल्याही फंक्शन सोबत जर का एक्स आला तर आपण ही केस वापरणार आहोत. या केसमध्ये डायरेक्ट फॉर्म्युला आहे, कुठलाही एक साधी सबस्टिट्यूशन नाही आहे, फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आहे एक्स मायनस याचा डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह अपॉन हा स्वतः, अपॉन हा स्वतः, परत वन अपॉन हा स्वतः आणि इंटू व्ही. फॉर्म्युला काही अवघड नाही आहे, एक दोन न्यूमरिकल सॉल्व करा, तुम्हाला तुमचा फॉर्म्युला पाठवून जाईल. मी कसा पाठ केलाय, एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह अपॉन स्वतः, वन अपॉन स्वतः आणि व्ही. एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह अपॉन स्वतः, वन अपॉन स्वतः आणि व्ही. सो एक वाक्य लक्षात ठेवा, तुमचा हा फॉर्म्युला पाठवून जाणार. सो हा क्वेश्चन मध्ये कसा अप्लाय करायचा आपण बघूया. सो क्वेश्चन बघितल्या बघितल्या तुम्हाला कळालं पाहिजे की कुठली केस वापरतो आहे आपण. एक्स आणि कुठला तरी फंक्शन आला म्हणजे केस नंबर के आहे, एक्स व्ही. ओके, सो हा फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा बघूया. वाय पी चा स्टँडर्ड फॉर्म लिहून घेतो, डी स्क्वेअर प्लस फोर खाली घेऊन यायचं आणि एक्स साईन एक्स, वन अपॉन स्वतः एक्स व्ही. सो मी काय सांगितलं होता फॉर्म्युला, एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे टू डी अपॉन स्वतः
वन अपॉन स्वतः आणि फक्त वी नॉट एक्स वी ओनली वी. सो हा फॉर्म्युला झालाय. आता आपल्याला पुढे सॉल्व करायचंय ह्या केसवर डिपेंड. ही कुठली केस आहे? ही केस नंबर जी आहे. साईन एक्स म्हणजे केस नंबर जी. केस नंबर जी काय सांगते? रिप्लेस एव्हरी डी स्क्वेअर बाय मायनस ए स्क्वेअर. आणि इथला ए किती आहे? साईन आणि एक्सच्या मध्ये कोण आहे? वन. सो इथे मी काय करणार? जिथे जिथे डी स्क्वेअर आहे तिथे तिथे काय लिहिणार? मायनस ए चा स्क्वेअर म्हणजे मायनस वन चा स्क्वेअर. मायनस वन चा स्क्वेअर प्लस फोर आणि साईन एक्स. हा बघा, मायनस वन चा स्क्वेअर प्लस वन येत नाही. आपल्याला वन चा स्क्वेअर करायचा आहे आणि मग त्याला मायनस साईन लावायची. म्हणजे हा येणार मायनस वन. मायनस वन प्लस फोर थ्री. सो हा जो वन बाय थ्री आहे हा मी बाहेर काढतो आणि बाहेर लिहून ठेवतो. सो तो दर वेळेला मध्ये मध्ये नको करायला, म्हणून मी काय केला, वन बाय थ्री कुठे गेला? बाहेर घेऊन टाकला. आता इथे कोण उरलं? फक्त साईन एक्स. ह्या साईन एक्सला या आतमध्ये ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करतो. इथे एकदा येईल म्हणजे येईल एक्स साईन एक्स मायनस, इथे एकदा येईल म्हणजे काय येईल? टू डी बाय डी स्क्वेअर प्लस फोर साईन. सो आपला पुढचा पार्ट रेडी झालेला आहे. परत इथे काय करणार आपण? केस नंबर जीच वापरणार आहे. रिप्लेस एव्हरी डी स्क्वेअर बाय मायनस ए स्क्वेअर. सो हा वन बाय थ्री ऍज इट इज. हा एक्स साईन एक्स मायनस टू डी ऍज इट इज. डी ला हात लावायचा नाहीये, डी स्क्वेअरला हात लावायचा आहे. डी स्क्वेअरला मी काय लिहिणार? परत मायनस ए स्क्वेअर. ए किती आहे? वन. सो मायनस वन स्क्वेअर प्लस फोर साईन एक्स. तसं वन बाय थ्री हे आन्सर आलं आपलं एक्स साईन एक्स. हा मायनस वन प्लस फोर थ्री. सो इट्स मायनस टू बाय थ्री डी आणि हा साईन एक्स. आन्सर संपलं का? नाही. कधीपर्यंत आन्सर संपत नाही? जोपर्यंत डी संपत नाही. हा बघा, डी संपला की आन्सर संपलं. आणि डी म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह. सो आपला फायनल आन्सर येणार आहे वन बाय थ्री एक्स साईन एक्स टू बाय थ्री. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स? कॉस एक्स. सो हा झाला माझा वाय पी. सो हे आपलं आन्सर आहे वाय पीचं. वाय सी काढा, वाय सी याच्यात ऍड करा, फायनल आन्सर येईल वाय सी प्लस वाय पी. सो ही मेथड अवघड नाही आहे. याचा जो फॉर्म्युला आहे हा थोडासा एक किचकट फॉर्म्युला आहे, पण जर तुम्ही हे अप्लाय करायला जाईल, हा फॉर्म्युला अप्लाय करायला जाईल, तर पुढे खूप सोपा असणार आहे. एक गोष्ट अवघड असते तर दुसरी गोष्ट ते सोपी देतात. ही गोष्ट अवघड आहे ना, ही पुढची गोष्ट सोपी असणार आहे. काय केलं आपण? रिप्लेस एव्हरी डी स्क्वेअर बाय मायनस ए स्क्वेअर, रिप्लेस एव्हरी डी स्क्वेअर बाय मायनस ए स्क्वेअर. म्हणजे कुठली केस वापरली आपण? केस नंबर जी, ज्याची तुम्ही प्रॅक्टिस खूप वेळा करून करणार आहात, त्या प्रॅक्टिसवरच तुमचं हे जास्त बेस्ट असणार आहे. ओके, सो केस नंबर ए टू जी व्यवस्थित करा. या पुढच्या केसेस फक्त त्याचं ऍप्लिकेशन आहे. सो आपण केस नंबर ए पासून केस नंबर के पर हे पाहिलेले आहेत. या केसेसवर बेस्ट एक दोन न्यूमेरिकल अजून आपण सॉल्व्ह करूया, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस व्यवस्थित होईल. सो विच केस इज दिस? इथे आपल्याला बघितल्यावर कळलं पाहिजे. हा ऑक्झिलरी इक्वेशन घ्या, वाय सी काढा, वाय सी बाजूला ठेवून द्या. वाय पी बद्दल बोलते. कुठली केस आहे ही? बघा, ही केस आहे मिक्सचर आहे केस नंबर जे पण आणि केस नंबर के पण. दोन सांगतो. जर का तुम्ही एक्स याला म्हणाल आणि वी याला म्हणाल तर ही कुठली केस झाली? एक्स वी, केस नंबर के जी आपण आत्ता केली. बट जर मी उलट बोललो, ई रेस्ट बाहेर काढला आणि एक्स साईन एक्सला वी म्हटलं तर ही केस नंबर झाली जे. सो केस नंबर जे आणि केस नंबर के या दोन्हीपैकी कुठली केस वापरायची तर नेहमी लक्षात ठेवा, केस नंबर जे वापरायची, के वापरायची नाही. के नंतर वापरा, जे आधी वापरा. केस नंबर जे काय सांगते? एक्सपोनेन्शियल बाहेर काढा आणि मग पुढे सॉल्व्ह करा. ती एक्सपोनेन्शियल बाहेर गेल्याने काय होणार आहे? इथला कचरा कमी होणार आहे. इथे तीन टर्म्स आहेत ना, एक्सपोनेन्शियल बाहेर गेल्याने काय होणार आहे? दोन टर्म्स राहणार आणि पुढे सॉल्व्ह करणं सोपं होणार आहे. चुकून पण केस नंबर के नी स्टार्ट करू नका,
यांनी क्वेश्चन असा मेन्शन केलेला आहे की तुम्ही बघितल्या क्षणी कशाने स्टार्ट कराल केस नंबर के नी, बट नाही कशाने स्टार्ट करा केस नंबर जे नी. हा झाला आपला स्टँडर्ड फॉर्मॅट. बट मी मुद्दा होऊन लिहिलंय तुमच्यासाठी, बट मी हे असं लिहिणार नाही. लिहिताना मी कसं लिहिणार, ई रेस टू एक्स एक्स साईन एक्स. हा झाला माझा ई रेस टू ए एक्स व्ही. आणि ए किती आहे आपला, ए इथं वन आहे बघा, वन. ए झाला आपला वन. सो केस नंबर जे मी इथे लिहितोय, केस नंबर वापरायचे जे. काय सांगते केस नंबर जे, एक्सपोनेन्शियल बाहेर काढा अँड रिप्लेस एव्हरी डी बाय डी प्लस ए. आणि ए काय आहे आपला, वन. सो डी प्लस वन चा स्क्वेअर मायनस टू डी प्लस वन प्लस वन. आणि हा उरला काय, एक्स साइन एक्स. ओके, आता काय झालं, इरेस टू एक्स तर बाहेर गेलाय, त्याचा संबंध येणार नाही आपल्या क्वेश्चन मध्ये. सॉल्व करूया, डी स्क्वेअर प्लस टू डी प्लस वन मायनस टू डी मायनस टू प्लस वन एक्स साइन एक्स. काय कॅन्सल होतंय का, टू डी टू डी कॅन्सल, वन प्लस वन टू मायनस टू, सगळंच कॅन्सल झालं. उरलं काय फक्त डी स्क्वेअर. बघा एक छोटीशी स्टेप वापरली आपण, काय वापरला, एक छोटासा कॉमन सेन्स वापरला, त्याने माझे आन्सर खूप जास्त सिम्पल झालंय. आता ही कुठली केस आहे, केस नंबर के. हे बघा ह्याच्या पुढे आपण वापरणार आहोत केस नंबर के. केस नंबर के काय सांगते, ई रेस टू एक्स तर बाजूला ठेवा, हा बाजू. ह्याला आपण वापरणार आहोत आत्ता आपण शिकलेला फॉर्म्युला. तो फॉर्म्युला काय होता, एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, टू डी अपॉन स्वतः, स्वतः काय, डी स्क्वेअर. वन आपण परत स्वतः डी स्क्वेअर. आणि फक्त फक्त घ्यायचं आहे व्ही. सो इट्स ह्याच्या पुढे आन्सर खूप जास्त सिम्पल असणार आहे. काय करणार आहात तुम्ही, केस नंबर जी वापरणार आहात, रिप्लेस एव्हरी डी स्क्वेअर बाय मायनस ए स्क्वेअर. ए किती आहे, वन. साईन आणि एक्सच्या मध्ये कोण असतो, ए असतो. ए किती आहे, वन. हा डी डी कॅन्सल होईल एक, सहा ओवरला टू बाय डी. वन अपॉन रिप्लेस एव्हरी डी स्क्वेअर बाय मायनस ए स्क्वेअर. ए किती आहे, वन. हा झाला मायनस वन चा स्क्वेअर मायनस वन. हा मायनस वन बाहेर काढतो, सो येईल मायनस ई रेस टू एक्स. इथे कोण उरलं, फक्त साईन एक्स. या साईन एक्सने आत मल्टीप्लाय करूया, एक्स साईन एक्स मायनस टू बाय डी साईन. इथे तर डी स्क्वेअर नाहीच आहे, बट इथे डी आहे आणि डी म्हणजे डेरिव्हेटिव्ह, तर वन बाय डी म्हणजे इंटिग्रेशन. सो इट्स व्हेरी इझी स्टेप, कन्फ्यूज होऊ नका. एक्स साईन एक्स मायनस टू, इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स इज मायनस कॉस एक्स. कन्फ्यूज होऊ नका, साईन एक्स कॉस एक्सच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये ई रेस टू एक्स एक्स साईन एक्स मायनस मायनस प्लस टू कॉस एक्स. हा झाला आपला वाय पी. सो फायनल आन्सर आधी काढलेला वाय पी, वाय सी ऍड करा, आपल्याला आपलं सोल्युशन मिळून जाईल. सो हा क्वेश्चन मी इथे का घेतला, इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन. हा आपण इथे घेण्याचं कारण की केस नंबर जे आणि केस नंबर के मध्ये तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. स्टार्ट करायचं आहे केस नंबर जे नी आणि मग पुढे अप्लाय करायचं केस नंबर के. एक अजून एक प्रॉब्लेम देतोय फॉर प्रॅक्टिस. सो ही केस कुठली आहे, बघितल्यावर कळून जाईल. ई रेस टू एक्स व्ही ची केस आहे परत, पण फक्त हा प्रॅक्टिस साठी मी न्यूमेरिकल घेत आहे. पूर्ण न्यूमेरिकल सॉल्व करतोय अलॉंग विथ वाय सी अँड वाय पी. सो वाय सी साठी काय करूया आपण, डी स्क्वेअर मायनस वन इज इक्वल टू झिरो, डी स्क्वेअर इज इक्वल टू प्लस वन अँड डी इज इक्वल टू प्लस ऑर मायनस रूट वन इज वन. सो रियल अँड डिस्टिंक्ट केस नंबर वन आपली कॉम्प्लिमेंटरी फंक्शनची.
c1e^1x + c2e -1x. सो याची खूप सारी प्रॅक्टिस झालेली आहे आपली. होप सो तुम्हाला फॉर्म्युला आता पाठ झालेले असतील, कुठला टाईप आहे आणि कसा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. सो हा झाला आपला वाय सी. वाय पी कडे जाऊया. 1/d²-1 e^(x) + x². सो दिस इज e^(x)v, केस नंबर जे. e^(x) काढा बाहेर अँड रिप्लेस एव्हरी डी बाय डी प्लस ए. ए काय इथे आपला? ए आहे 1. सो डी प्लस 1² - 1. सॉल्व करूया. e^(x) 1/d²+2d+1-1 1+x². काय कॅन्सल होतंय का? प्लस 1 - 1 कॅन्सल झाला. उरला d²+2. हा क्वेश्चन इथे घेण्याचं खूप मोठं कारण इथे की दिस इज x^(m) अल्जेब्रिक फंक्शन, म्हणजे केस नंबर तुमची जे येणार आहे, केस नंबर आय येणार आहे अल्जेब्रिक फंक्शनची. ओके, त्यासाठी केस नंबर आयचा एकदा व्हिडिओ पहा, तुम्हाला ते रिवाइज होईल. इथे आपल्याला केस नंबर आय वापरण्यासाठी इथे 1 लागतो, 1. पण इथे कुठेच 1 नाहीये, मग कसा आणायचा 1? त्यासाठी हे न्युमेरिकल मी इथे घेतलेलं आहे. तर 1 आणण्यासाठी कॉमन सेन्स वापरा, इथली सगळ्यात छोटी टर्म कॉमन काढा. इथे सगळ्यात छोटी टर्म कुठली आहे? 2d. कॉमन काढूया. काय होईल? e^(x) 2d आला कॉमन. काय उरला? d² आला कॉमन. या 2d च्या जागेवर काय येईल? 1 + d²/2d. हे बघा कसं काय, 2d ने आता उलट करून बघूया. 2d ने आत मल्टिप्लाय करूया. 2d × 1 2d अँड 2d × d²/2d d². सो कॉमन आलं. हे कॉमन केल्यामुळे काय झालं? आपल्याला इथे आला 1. आता हा आपला फॉर्मॅट कुठला झाला? 1+x वर गेल्यावर इनवर्स. सो मी कसं लिहितोय बघा, हा सध्या 2d बाजूला ठेवलाय, त्याला हात लावायचा नाही. हा होईल 1+ हा dd कॅन्सल. सो उरला काय? d/2 इनवर्स आणि हा 1+x². सो काय केलं आपण? 1+ हा डी आणि हा डी कॅन्सल, मग d/2 आलं, हा वर नेला, इनवर्स झाला. सो दिस इज द फॉर्म्युला 1+x². आता आपल्याला कंपल्सरी 1 - x² सांगितलं होतं मी, नाही आला काही प्रॉब्लेम नाही, 1+x² फॉर्म्युला आपण अप्लाय करूया. फॉर्म्युला आहे 1 - x + x²-x³ and so on. बट कुठपर्यंत जायचं आहे आपल्याला? 2 पर्यंत. सो मी x² आलोय आणि न्यूमरिकल एक्सपान्शन थांबवलं आहे. e^(x)/2d 1 - हा झाला d/2, हा झाला d²/4. आता इथे खूप वेळा चूक करतात मुलं, d/2 चा स्क्वेअर लिहिताना d²/2 लिहितात. हा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, त्यामुळे खालचाही स्क्वेअर झाला पाहिजे. हा जर मी 4 घेतला नाही तर तुमचं पूर्ण आन्सर चुकीचं. काय फायदा एवढी कष्ट करून जर एका छोट्याच्या स्क्वेअरमुळे आपले मार्क जात असतील. सो नीट लक्ष देऊन प्रत्येक स्टेप नीट लिहायची. हे जर मी तोंडीच करताना स्क्वेअर केलं असतं तर कदाचित चुकलं असतं. म्हणून मी काय करतो, प्रत्येक स्टेप लिहून काढतो. लिहिल्याने चुका कमी होतात. जास्तीत जास्त लिहा, चुका कमी होतील. आता काय सिंपल स्टेप राहिलेली आहे, ते आत मल्टिप्लाय करून घ्यायचंय. e^(x)/2d एज इट इज 1 × 1+x² 1+x² - d/2 × 1+x² + d²/4 × 1+x². सो हे झालंय आपलं एक्सपान्शन. आता आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढून फायनल आन्सर काढायचा आहे. 1+x² एज इट इज
derivative of 1, 0. And derivative of x square is 2x. So 2x by 2. हा टू खालचा असाच प्लस डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 0 अँड डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. पहिला डेरिव्हेटिव्ह झाला 2x, दुसरा डेरिव्हेटिव्ह झाला 2. सो 2 बाय 4. सो हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. थोडं सॉल्व्ह करून घेऊया. 1 सॉरी एक्स स्क्वेअरची टर्म आधी घेतो, 2 2 कॅन्सल मायनस एक्स प्लस हा झाला 1/2. 1/2 प्लस 1 इज 3/2. कॅल्सियम मध्ये कॅल्क्युलेट करू शकता आणि आन्सर मिळेल. इज दिस अवर फायनल आन्सर? नो, हे आपलं फायनल आन्सर नाहीये. याचं कारण काय? अजूनही एक डी खाली उरलाच आहे. हा एक डी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आन्सर संपलं नाही. सो आनंदाच्या भरात इथपर्यंत आन्सर लिहून सोडून वायसी प्लस वायसी करून सोल्युशन काढू नका. अजूनही आपला एक डी उरलेला आहे आणि डी खाली असणं म्हणजे इंटिग्रेशन. सो आपल्याला काय करायचे लास्ट स्टेप? ह्याला एकदा इंटिग्रेट करायचं आहे. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर एक्स क्यूब बाय 3. फॉर्म्युला परत सांगतोय, एक्स रेस टू एम चे इंटिग्रेशन आहे, एक्स रेस टू एम चे इंटिग्रेशन आहे एक्स रेस टू एम प्लस 1 अपॉन एम प्लस 1. सो एक्स स्क्वेअर चे इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3, एक्स रेस टू 1 चे इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 आणि 3/2 चे इंटिग्रेशन 3/2 इंटू एक्स. हे आहे आपलं फायनल आन्सर वाय पी च. सो फायनल आन्सर आलं आपलं वाय पी प्लस वाय सी अँड सोल्युशन इज वाय. सो हा जो डी आहे ह्यानी तुम्हाला एकदा इंटिग्रेट करायला लागलं, ती स्टेप विसरू नका. सो हे होतं आपलं सोल्युशन बाय युझिंग द शॉर्टकट मेथड. शॉर्टकट मेथड सगळ्यात इझी मेथड आहे. ज्या केसेस मी केस ए पासून के पर्यंत शिकवली त्यासाठी मी तुम्हाला स्पेशली सांगितलं होतं की दोन पानं सेपरेट सोडा, त्या दोन पानांवर सगळ्या केसेस सेपरेट लिहून द्या, जेणेकरून तुमचं पाठांतर करताना रिव्हिजन करताना खूप इझी पडतील स्टेप्स करताना. आणि ह्या न्यूमरिकलची व्हरायटी ऑफ न्यूमरिकलची प्रॅक्टिस करा. गेल्या 10 वर्षात शॉर्टकट मेथडच्या नावाखाली किती वेगवेगळे क्वेश्चन्स पडले आहेत. हे तेच क्वेश्चन असणार जे आपण सॉल्व्ह केलेले आहेत, फक्त व्हॅल्यूज बदलून असणार आहेत. फॉर एक्झाम्पल इथे 1+x² ऐवजी 2+x² आलं, एक्स क्यूब आलं, इथे -1 ऐवजी -4 आलं. सो बघा, क्वांटिटीज बदलल्याने काही फरक पडणार नाहीये. जो टाईप आहे क्वेश्चनचा तो टाईप ए टू के या केसेसमध्ये सेम राहणार आहे. सो ए टू के केसेस नीट करा, तुमची शॉर्टकट मेथड इझिली सॉल्व होईल. आणि एवढं लक्षात ठेवा, शॉर्टकट मेथडनी येणारा क्वेश्चन पेपरमध्ये येतोच. 101% ही मेथड तुम्हाला पेपरमध्ये येणारच आहे, मार्क कितीही असो पण पेपरला येणारच आहे. सो आय रिक्वेस्ट यू टू सॉल्व नंबर ऑफ न्यूमरिकल्स बेस्ड ऑन द शॉर्टकट मेथड. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कॉचीज आणि लेजेंडर्स या फॉर्मकडे जाणार आहोत, त्या लेक्चरचा आपण सुरुवात करू. थँक्यू.